नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वर्षभर चिंच कशी साठवून ठेवायची ती बघूया. हे चिंच त्याचे वर्षे टरफल आपल्याला काढून घ्यायचे आहे. असे आपण सर्व आता टरफल काढून घेऊया. पूर्ण चिंचा सोलून घ्यायच्या. सोलल्यानंतर आपण याला आता खलबत्त्यावरती फोडून घेऊ. या पद्धतीने मी खलबत्त्यावर उभी चिंच ठेवून खलबत्त्याने फोडून घेत आहे. त्यामधले चिंचुके आपल्याला बाजूल करायचे. याच पद्धतीने आता सर्व चिंचामधले चिंचुके आपण बाजूला काढून घेऊया. सर्व आता चिंचुके काढलेले आहे. चिंच एकदम साफ झालेले आहे. आपण आता या चिंचामध्ये मीठ टाकून घेऊ. साधारण एक वाटी मीठ आहे, पाव किलो चिंच आहे. पूर्ण चिंचेला आता हे मीठ चोळून घ्यायचं आणि ही चिंच मीठ लावल्यानंतर डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे. किंवा आपण त्याचे गोळे बनवूनही ठेवू शकतो. किंवा या पद्धतीने ठेवायचे डब्यामध्ये भरून, ते राहिलेलं मीठही त्या चिंचवरती टाकायचं. अशी चिंच आपण साठवून ठेवल्यानंतर आपली चिंच वर्षभर खराब होत नाही आणि तिचा कलरही बदलत नाही. ज्यावेळेस आपल्याला चिंचेचा उपयोग आहे त्यावेळेस आपण ही चिंच घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. धुतल्यानंतर मग भिजत घालायची. किंवा आपल्याला कशाला वापर करायचा तो वापर आपण करू शकतो. अगोदर धुवून घ्यायची आपल्याला ही चिंच. अशी ही चिंच आपली साठवण्याची पद्धत कशी वाटली तुम्हाला ती कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.